तालुक्याचा वैभव असलेल्या देवगिरी सहकारी साखर कारखाना हा अनेक वर्षांपासून बंद पडलेला असून या कारखान्यामध्ये अनेक वेळा कारखान्यातील साहित्य चोरी जाण्याच्या घटना देखील घडल्या आहेत। काही दिवसांपूर्वी फुलंब्री विधानसभा मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी सर्व पत्रकारांना मुरुंब चोरी झालेल्या ठिकाणी बोलावून त्याचा पर्दाफाश केला होता। आता देखील त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मुरुंबच्या चोरीचा प्रश्न उपस्थित केलाय। देवगिरी सहकारी साखर कारखाना त्याची दोन तीन ठिकाणी जमीन आहे, त्याच्यातले एक सावंगीच्या इथे काही जमीन आहे, ती घट नंबर 41, 43, 44, 46, 53, 54 आणि जवळपास 140 एकर जमीन एवढी या कारखान्याची सावंगीच्या तिथे जमीन आहे, तालुका संभाजीनगर। तर त्याच्यातली 20 एकर जमीन ही समृद्धी महामार्गाला गेली, त्याचे पैसे पण मिळाले, 27 कोटी आपल्या उत्तरात आले। उर्वरित जमीन मधून तिथली मुरुंब माती हे सगळं मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले, लाखो ब्रास मुरुंब तिथून चोरीला गेला, कोणी वाहून नेला कसं माहित नाही। पण आता याच्या संबंधित तक्रार 8/9/21 ला झाली होती, म्हणजे 15 महिन्यापूर्वी, तेव्हापासून कुठली चौकशी झाली नव्हती। तर आता 17/12/22 ला वर्तमानपत्रात पुण्यनगरीत एक बातमी आली आणि त्यावरून जिल्हा अधिकाऱ्यांनी हे 19/12/22 ला पत्र काढून त्याची चौकशी करायचं सांगितलं। माझा प्रश्न आहे की 15 महिन्यापूर्वी म्हणजे 8/9/21 ला जो अर्ज दिला होता एका तक्रारदाराने, ती चौकशी का झाली नाही? मी पण एक पत्र दिलं होतं 26 ऑगस्ट 2022 ला, त्यालाही 4 महिने झाले, तर त्याचंही त्याच्यानंतर चौकशी नाही। खरं म्हणजे आपलं महसूल विभाग आणि आमच्या औरंगाबादचा महसूल विभाग फुलंब्री संभाजीनगर तसं फार सतर्क आहे, खूप सतर्क आहे। म्हणजे शहरामध्ये ज्या इमारती पाडल्या जातात त्याचं जे मटेरियल असतं ते वाहून नेलं तरी गाड्या 8-8 दिवस तहसीलमध्ये उभे करतात, कारण गौण खरीजे। आता इमारतीचा पाडलेला जो भाग असतो, दगड विटा वगैरे काय जे असेल, त्याला गौण खरीज कसं म्हणणार? तरी गाड्या उभे करतात, म्हणजे इतकं सतर्क आहे। आमच्या फुलंब्रीनं तर कमालच केली, त्याने एक JCP हा गौण खनज, म्हणजे गौण खनज